शेतकऱ्यांसाठी आज दुपारच्या 6 एप्रिलच्या संध्याकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकरी मित्रांसाठी दुपत्या जनावरांचा बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका। शासन आदेशाला खासगी सहकार संस्थांनी दाखवली केराची टोपली। इयर टोंगिंग केले नाही तर भरपाई मिळण्यास अडचण येणार। पशुपालकांचा चारा छावणी लसीकरण अनुदान होणार बंद। वैजापुरामध्ये गाय गोठा योजनेच्या 8 लाभार्थ्यांना अनुदान। 10,000 जास्त संचिका मंजूर। पालकमंत्र्यांच्या घोषणेला सुरंग। वैजापूर येथील गाय गोठ्यांच्या 10,439 संचिका मंजूर असतानाही आतापर्यंत तालुक्यामधील फक्त 8 तालुक्यांतच या योजनेचा अनुदान मिळाला आहे। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक गाय गोठा योजनेला पंचसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सुरंग लावल्याचं दिसत आहे। कांदा काढणी सुरू मात्र शेतकऱ्यांचा खर्चही निघेना। गल्ले बोरेगाव परिसरातील चित्र तर शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये झाली वाढ। कूलरमुळे घर थंड आणि डोकं गरम होणार। वीज दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। आता 5.5 नव्हे तर 6.25 रुपये युनिट 7.5% वाढ झाली। टरबुजाने 65 दिवसांमध्ये दिले 2.5 लाखाचं उत्पन्न। छोटेवाडीतील शेतकऱ्यांचं 1 एकरामध्ये घेतले 250 क्विंटल उत्पादन। मार्केट यार्डामध्ये मुक्काम वाढला। वाहनाची रांगही लांबतोय। मार्केट यार्डामध्ये 5,000 क्विंटलची आवक। हिंगोली बाजार समितीमधील बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये मागील 2 दिवसापासून हळदीची आवक वाढली आहे। 5 एप्रिल रोजी जवळपास 5,000 क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड आवाराच्या बाहेर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत। हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्ड हळद खरेदी विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भ प्रसिद्ध आहे। या मार्केटमध्ये यार्डात मागील 15 वाड्यापासून सरासरी 1.5 ते 2,000 क्विंटल हळदीची आवक होत होती। मध्यंतरी मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड 12 दिवस बंद होते। आता 3 एप्रिल रोजी मार्केट यार्ड सुरू होताच आवक वाढली। शुक्रवारी 5,000 क्विंटलची आळद विक्रीसाठी आली होती, त्यामुळे आता मार्केट यार्ड आवारामध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडल्याने हिंगोलीमधील आष्टीकर चव्हाण आणि कदमनाही करोडपती उमेदवार। संपत्तीचं विवरण आयोगाकडे केलं सादर। गुन्ह्याचीही दिली माहिती। हळदीचे दर वाढताच मजुरीही वाढली। शेतकरी पुन्हा चिंतित। ढगाळ वातावरणामुळे लक्षात घेता वसमत तालुक्यामध्ये हळद काढणीचा वेग सुरू। नांदेड परभणी युती धर्म पाळा। हिंगोलीमधील युती धर्माचं काय? शिंदे सेनेचा भाजपाला सवाल। भाजपाच्या तिघांनी केलं आहे बंडखोरी। पारा 40°C काळजी घ्या। चक्क धावती वाहनेही घेतायत पेट। आगीच्या 21 घटना तर घर दुकानासह वाहनामध्ये ठेवा अग्निशमनच्या यंत्रणा। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचं क्षण कधीतरी येतात असे असले तरी शेतकरी राजा मात्र आपली प्रामाणिक मेहनत आणि भावडी आशा कधी सोडत नाही। याचाच प्रत्यय टिंबोर्णीमध्ये येत आहेत। परिसरामध्ये यावर्षी उन्हाळी बाजरीचं पीक जोमाने डोलत आहेत। येथील शेतकरी संदीप मुळे यांच्या शेतात शुक्रवारी टिपलेले हे बाजरीचे पीक। 2.5 एकरावरील ऊस पेटून दिला 90,000 नुकसान। लातूर तालुक्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील देवठाणा शेत शिवारामध्ये सर्वे नंबर 90 मधील 2.5 एकर ऊस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटून दिला आहे। तर ही घटना 27 मार्च रोजी घडली होती। यामध्ये 90,000 नुकसान झाले असून आता याबाबत उदगीर ग्रामीण पोलिसामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांना सांगितले की फिर्यादी तुळशीराम चाव लक्ष्मण चंद पल्ले यांचे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील देठाणा शिवारामध्ये सर्वे नंबर 90 मध्ये शेती आहे। यामध्ये 2.5 एकर ऊस असून 27 मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने शेतात कोणीतरी नसताना ऊस पेटून दिला आहे। यामध्ये 90,000 रुपयांचं नुकसान झालं आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहे। मते मागायला येतात आणि निवडून आल्यावर पुन्हा डोकूनही पाहत नाहीत। लोकमतने साधला संवाद तर भाजी विक्रांतीने व्यक्त केल्या भावना। पाणी पुरवठा विहिरीने गाठला तळ। बोरवेलमध्ये कोरडे ठोक। केवळा ऊस करपला आणि टमाट्याचं शेतीही उद्ध्वस्त। शेतकरी हवालदिल। पारा चढला आणि विजेचा लपंडाव वाढला। नागरिक घामघूम। तक्रारीकडे दुर्लक्ष। अनियमित वीज पुरवठ्याचं तीव्र संताप। आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या, बाकी काही नको। शेतकरी मतदाराशी थेट संवाद। लोकमतचे बांधावरून रिपोर्टिंग।
सरकारचे शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे. देशामध्ये विकासासाठी शेतीची विकास होणे अत्यावश्यक आहे. उत्पादक खर्च निघत नसेल तर शेतकऱ्यांना घर संसार चालवायचा कसा? शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळणार होता, मात्र वास्तविक शेतमालाला भाव मिळत नाही. विरोधी पक्षनेते यावर आगपाकड करतात, परंतु ते सत्तेत आल्यानंतर त्यांनाही याचा विसर पडतो. गुणवंत चौधरी, शेतकरी, सावनेर. आज शेती परवडत नाही, सरकार शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात भाव देत नाही, तोवर शेतकऱ्यांच्या जीवनमय उंचवणे शक्य नाही. सरकारने शेतकऱ्यांचं उत्पादन दुपटीने करण्यास स्वामी समर्थन आयोगाची अंमलबजावणी करावी, यासोबतच बी बियाणे, खते, कीटनाशक आदींच्या किमती कमी कराव्यात. सुभाष त्रहाने, शेतकरी, तालुका कोतेगाव, तालुका सावनेर. शेती नकाशासाठी अनेक शेतकरी जिजोताई तलाठी कार्यालयाचे उंबरठे. साठवलेल्या कापसामुळे अनेकांना झाली ॲलर्जी. बाटोनी दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये घरात साठवून ठेवलेल्या कापसामुळे आता अनेकांना ॲलर्जी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. अशा कुटुंबातील प्रत्येकजण अंग खाजवताना दिसत आहेत, असून अंगावर धामे येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये पाहायला मिळत आहे. विहिरीनं गाठला तळ, पिके वाचवण्यासाठी धडपड. हातातोंडाशी आलेले पिके सुकण्याच्या मार्गावर. तालुक्यातील यंदा पावसाचं प्रमाण कमी राहिले आहे, त्यामुळे आता कोटीवर नाले, इतर बांधारे भरून वाहिले नाही आणि पावसाळ्यामध्ये जमिनीत पाणी मुरलेच नाही, त्यामुळे आता विहिरी देखील आटले आहेत. खरीपातील जेमतेम पाणी होतं ते आता शेतात आलेल्या पिकांना जगवायचं कसं असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर पडला आहे. धोंडाईचा बाजार समितीमध्ये गव्हाची 1500 क्विंटल आवक. लाखोंची उलाढाल, घरगुती ग्राहकांसाठी खरेदीसाठी आता तोबा गर्दी. लांबकानी आठवडी बाजारातील लिलाव, 5 लाखांची बोली, अनेकांचा सहभाग, सरकारी किमतीपेक्षा जास्त किंमत. सकाळी 6:00 आधी प्रचाराचा भोंगा वापरला तर होईल कारवाई. रात्री 10 ते 6 दोन्ही पक्षाला बंदी, मर्यादा पाळावी लागणार. 40 गावला हमी भावनुसार मक्का खरेदीसाठी नोंदणी सुरू, तर ज्वारी खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्याकडून होते मागणी. 40 गाव तालुक्यातील शासकीय हमी भावनुसार मक्का खरेदीसाठी आता शेतकरी संघाकडे ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र ज्वारीचा पेरा अधिक असतानाही मक्का खरेदी नोंदणीला सुरुवात झाल्याने शेतकरी नाराज आहे. ज्वारी खरेदीसाठी नोंदणी सुरू करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. उत्पादन कमी तर भाव मिळेना, गहू विक्रीपेक्षा साठवून ठेवलेलाच बरा. रब्बी हंगाम दर घसरणीमुळे शहादा बाजार समितीमध्ये गहू आवकीला लागला ब्रेक. बैठकीसाठी बोलून अधिकारी गैरहजर राहिल्याने नाराज शेतकऱ्यांचा ठिय. पवन ऊर्जा शेतकरी कामगार संघर्ष समितीचं आंदोलन. नंदुरबार तालुक्यातील पवन ऊर्जा शेतकरी कामगार संघर्ष समितीमार्फत विविध मागण्यांसाठी छेडवेल तालुका साखरे येथील पवन ऊर्जा प्रकल्पाचा कार्यालयासमोर ठिय आंदोलन करण्यात आले. पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना समितीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना छेडवेल इथे चर्चेसाठी बोलून तत्काळ ठेवल्याने नाराज शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घेतला. पिंपळकुटावासियांसमोर ठाकले भीषण पाणी टंचाईचं संकट. नदी नाले पडले कोरडे तर विहिरीच्या पाण्याची पातळी गेली खोल. किनवटजोड परिसरामधील यावर्षी वारंवार ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची भीती शेतकऱ्यांना आहे. अनेकांना गव्हाची सोंगणी केली तर काहींना हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढला. ओलसर पाण्यामुळे गव्हामध्ये किडी कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने सध्या परिसरामध्ये गहू फिल्टर करण्याच्या कामाला वेग आला आहे. फिल्टर मशीनद्वारे स्वच्छ करणे सध्या सुरू आहे. गावात वाढले टुसांचं प्रमाण, कमी भाव कमी उत्पादनामध्ये आली घट. गहू उत्पादक शेतकरी संकटात, उत्पादन खर्चही निघणार. शेतकरी समस्या आणि महिलांच्या डोक्यावरील घागर कधी उतरणार? 32 किलोमीटरचा प्रवास करीत बसमधून लोकमत प्रतिनिधीने जाणून घेतला जनतेचा कौल. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीचा दर 12,000 शेतकऱ्यांना दिलासा. सोयाबीनच्या दरातही सुधारणा, शेतीमालाची आवक मात्र जेमतेमच. वाशिम जिल्ह्यामधील तब्बल 12 ते 15 दिवसांनी जिल्ह्यातील बाजार समितीचे व्यवहार पूर्ण होऊ लागले आहेत. त्यामध्ये आता गुरुवारी 4 एप्रिल रोजी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल खरेदी सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी बाजार समितीमध्ये तुरीने 11,000 रुपये प्रतिक्विंटल तर दुसऱ्या दिवशी याच बाजार समितीमध्ये तुरीला कमाल भाव 12,000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले. याशिवाय सोयाबीनलाही 4,560 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले. तथापि बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक मात्र जेमतेम होती. नाणेटंचाई निर्माण झाली असताना आता मार्च अखेरच्या आर्थिक व्यवहारासाठी
जिल्ह्यातील शेतमाल खरेदीचे व्यवहार मागील काही दिवस बंद ठेवण्यात आले होते। तर कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती दर मिळाला? तर मनोरा बाजार समितीमध्ये तुरीला 11,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर वाशिम बाजार समितीमध्ये 11,150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आणि कारंजा या बाजार समितीमध्ये 12,000 रुपये प्रति क्विंटल दर पाहायला मिळाला। तर जानेवारीमध्ये दरात झाली होती घसरण। यंदा जानेवारीपर्यंत तुरीला चांगले दर मिळत होते, तर त्याआधी गतवर्षीमध्ये हंगामातील तूर बाजारामध्ये दाखल झाल्यानंतर तुरीचे दरामध्ये घसरण सुरू झाली आणि तुरीचे दर सरासरी 8,500 खाली आले होते। आधीच तुरीचे उत्पादन कमी झाले असताना दरातही घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तुरीची विक्री थांबवली होती, त्यामुळे आता बाजार समितीमध्ये अद्यापही तुरीची आवक जमतेम दिसत आहे। उन्हाच्या तडाख्यामध्ये 2 दिवस अवकाळीची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज, जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ, ढगाळ वातावरणाची शक्यता। 2 दिवसापासून ढगाळ वातावरण, तर रविवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले। जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढत असताना अनेक भागामध्ये आलटून पलटून ढगाळ वातावरणाचं तयार होत आहे। मागील 2 दिवसामध्ये जिल्ह्यातील काही भागामध्ये सकाळ आणि सायंकाळी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। त्याआधी काळामध्ये जिल्ह्यातील कुठेही पाऊस पडला नसून पुढील 3 दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजामध्ये नमूद करण्यात आलं आहे।